नमस्कार मित्रांनो, मी दर्शन गोत्रा, स्वागत आहे तुमचं वाहनशास्त्र माझ्या चॅनलमध्ये। आणि आज मी माझ्या MT-15 ची सर्विस करणार आहे। सर्विस म्हणजे असं काही मेजर नाही करायचं, फक्त ऑइल चेंज करायचं। तर त्यासाठी लागणारे सर्व ऑइल आणि ऑइल फिल्टर आणि बाकीचे जे सामान आहे ते आणलेलं आहे। तर बघूयात ऑइल आपण घरच्या घरी स्वतःहून कसं काय चेंज करू शकतो ते। आणि आज माझ्यासोबत कॅमेरा हँडल करण्यासाठी माझा मित्र अक्षय गाडे। अक्षय नमस्ते। तर अक्षय आज कॅमेरा हँडल करेल आणि मी दाखवतो की आपण ऑइल कसं चेंज करू शकतो। तर आता आपण ड्रेन बोल्ट खोलतोय, पण त्याआधी आपल्याला 19 नंबरचा सॉकेट लागेल। आणि मी सांगेल की तुम्ही नेहमी सॉकेटनेच खोला, कोणतीही गाडी असो। ओपन एंड स्पॅनर जर खोललं तर जो ड्रेन बोल्ट असतो तो खूप ॲल्युमिनियमचा असतो, मटेरियल वेगळं असतं त्याचं, तर ते कधी कधी स्लिप होण्याचे चान्सेस असतात। आणि त्यामुळे तुम्ही मी सांगेल की यानेच खोला। आणि हातात ग्लव्स घाला, कारण की ऑइल पडणार आहे, त्याच्यामुळे ऑइलमध्ये तुमचे हात खराब होऊ शकतात, त्यामुळे हातामध्ये ग्लव्स घालणं जास्त गरजेचं। हा जो बोल्ट आहे 19 नंबरचा ड्रेन बोल्ट, हा आपल्याला त्याच्याने खोलायचा आहे। आणि खाली एक ऑइल पॅन ठेवायचं आहे, ज्याच्याकरून आपलं जे ऑइल बाईकमधून बाहेर पडेल ते दुसरीकडे कुठे सांडलं नाही पाहिजे। हा तो ड्रेन बोल्ट आहे आणि याच्यामध्ये जी साईडला ओरिंग दिसते ना ती आपल्याला सांभाळून ठेवायची आहे, कारण ती खूप महत्त्वाची आहे। आणि त्याच्यानंतर ही कॉम्प्रेशन स्प्रिंग आणि ऑइल स्टेनर आहे, तर हे पण आपल्याला सर्व साफ करून घ्यायचं। ड्रेन बोल्ट आणि कॉम्प्रेशन स्प्रिंग आणि ऑइल स्टेनर पुन्हा एकदा साफ केलेलं आहे, चांगल्या प्रकारे क्लीन केलेलं आहे। आणि आता आपण हा परत लावून ठेवूया। आता हे परत लावतो आहे। हे थोडं लावताना ध्यान द्यायला लागेल, कारण की याच्यामध्ये कॉम्प्रेशन स्प्रिंग आहे, त्याच्यामुळे ते सारखं सारखं बाहेर येईल। आणि आता या सॉकेटने टाईट करूया। जास्त फोर्स लावून टाईट नाही करायचं। बस या रॅशेटला 8 नंबरचं सॉकेट लावलेलं आहे आणि आता आपण खोलणार आहोत। इथे ऑइल फिल्टर असतो, तो ऑइल फिल्टरसुद्धा चेंज करायचं आहे। हे दोन बोल्ट छोटे असतील आणि हा जो बोल्ट आहे हा एक मोठा बोल्ट असेल। तरी आता आपण ऑइल फिल्टर काढलेला आहे, नवीन ऑइल फिल्टर लावायचा आहे, तर आपण आतमध्ये पहिलं क्लीन करून घेऊ। ऑइल फिल्टरची जी जागा होती ती सर्व क्लीन करून झालेली आहे आणि हा आपला नवीन ऑइल फिल्टर आहे। हा यमामधून आणला आहे, जवळपास 175 रुपयाचा। तर हा आपला नवीन ऑइल फिल्टर। आणि हा लावण्यासाठी ही जी बंद बाजू आहे त्याची आतमधली, ही बंद बाजू ही पहिली आतमध्ये जाणार आणि ही जी ओपन साईड आहे ती याच्यामध्ये अडकणार आहे।
आणि ह्या कवरमध्ये जी ओरिंग आहे ती ओरिंग सांभाळून लावायची आपल्याला, आणि ती खूप महत्त्वाची आहे ओरिंग आहे. आणि मग त्याचे बोल्ट टाईट करायचे. हा मोठावाला इकडे लागेल. जे दोन छोटे होते ते आजूबाजूला. तर आता आपल्याला डिपस्टिक खोलून घ्यायची आहे. डिपस्टिक खोलून इथून आपल्याला ऑइल टाकायचं आहे. आणि हे ऑइल आणलेलं आहे नवीन यमालूपचं, फुल्ली प्रीमियम ऑइल आणलेलं आहे, फुल्ली सिंथेटिक 10W40. याच्या आधी कदाचित माझ्या बाईकमध्ये सेमी सिंथेटिक ऑइल यूज होत होतं, पण मी आता जाऊन स्वतःहून फुल्ली सिंथेटिक ऑइल आणलेलं आहे. आणि आपण ऑइल फिल्टर चेंज केलं आहे, त्याच्यामुळे आता बाईकमध्ये 1 लिटर ऑइल लागेल. कारण ऑइल फिल्टर जेव्हा आपण चेंज करत नाही तेव्हा 850 ते 900 ml ऑइल लागतं. पण नवीन ऑइल टाकल्यानंतर डिपस्टिक पुन्हा बंद करून घेऊया. हाताने पूर्ण एक टाईट केल्यानंतर आपण पकडीने टाईट करणार आहोत. पण पकडीने टाईट करायच्या आधी यावर काहीतरी कपडा टाकूयात आणि मग टाईट करूयात. कारण बिना कपडा टाकता आपण जर टाईट करायला गेलो तर ते सुद्धा स्लिप होण्याचे चान्सेस आहेत. तर आता ऑइल चेंज करून झालेले, ऑइल चेंज करायची पूर्ण प्रोसेस झालेली आहे. पण आता आपण 2 मिनटं गाडी आयडलवर ठेवणार आहोत आणि बघणार आहोत की कुठे लिकेज तर नाही आहे ना. चेक करूया की कुठून ऑइल लीक तर होत नाही आहे ना, आणि जर ऑइल लीक होत नसेल तर आपलं ऑइल चेंज करून झालेलं आहे.